मित्रानं जेवायला बोलवलं तो पत्नीसोबत त्याच्या घरी गेला जेवण आटपून रात्री घरी आला तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली पण त्याहून मोठा धक्का हा तेव्हा बसला जेव्हा पोलिसांनी घडलेल्या घटनेचा तपास केला आणि हा दिरवणारं सत्य त्याच्यासमोर आलं मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना नेमकी काय आहे हे पुढच्या दोनच मिनटामध्ये जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नागपूरमध्ये घडलेली घटना जिची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली दोन मित्रांमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना कैलास निमजे असं एका मित्राचं नाव आहे जो पेशानं बांधकाम कंत्राटदार आहे तर दुसऱ्या मित्राचं नाव आहे गणेश पवनीकर कैलासनं गणेशला सहकुटुंब आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं कृष्ण जन्माष्टमीचं निमित्त होतं गणेशने मित्राचं आमंत्रण स्वीकारलं आणि सपत्नीक आपल्या मित्राच्या घरी गणेश जेवायला गेला साडे अकरा वाजता हे दोघं आपल्या घरी परतले पत्नी जेव्हा अंगावरचे दागिने काढत होती तेव्हा तिला लक्षात आलं की कपाटाला तर चावी लागलेली त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या घराची पाहणी केली तेव्हा हे लक्षात आलं की आपण लुटले गेलो घरात चोरी झाली त्यानंतर गणेश आणि त्याच्या पत्नीनं पाचपावली पोलिसांमध्ये या घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हा तपास गणेशच्या त्या मित्रापर्यंत जाऊन पोहोचला ज्यानं त्याला जेवायला घरी बोलावलं होतं हे सगळं कसं झालं हे आता तुम्हाला सांगतो तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आंबेडकर गार्डन मेहंदीबाग या परिसरामधील सी सी टी व्हीची पाहणी केली तेव्हा सी सी टी व्हीमध्ये एक सफेद ॲक्टिवा दिसली ज्यावर एक सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला इसम दिसला तो सिटी प्लाझा नावाच्या एका अपार्टमेंटमध्ये जात होता पोलिसांनी जेव्हा या दुचाकीबद्दल माहिती मिळवली तेव्हा पोलिसही चक्रावले कारण ही, ही गाडी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून गणेशला घरी जेवायला बोलवणाऱ्या त्याच्या मित्राची म्हणजेच कैलास निमजची होती पोलिसांनी मग कैलासला ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली गणेश जेव्हा पत्नीसोबत घरी जेवायला आला तेव्हा काहीतरी निमित्त करून कैलास हा मग घराबाहेर पडला त्याने गणेशच्या घराची डुप्लिकेट चावी बनवून ठेवलेली होती त्या चावीच्या मदतीनं त्यांना गणेशचं घर उघडलं आणि चोरी केली कैलासवर कर्जाचा डोंगर होता कर्ज लवकर फेडता येईल या विचारानं त्याने आपल्या मित्राशीच डगा केला कैलासकडनं पोलिसांनी साडेचार लाखांहून अधिकचा मुद्देमाल यानंतर जप्त केला मित्राशी घात करणाऱ्या मित्राला अखेर आपली ही चलाकी होली आणि त्याला दणका बसला पण या घटनेनंतर आत्ता सावध राहण्याची वेळ आहे कारण बऱ्याचदा चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये जवळच्याच व्यक्तींकडून खात झालेला असतो तेव्हा विश्वास जरूर ठेवा पण डोळे उघडे राहू द्यात या घटनेवर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याच्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर का तुम्ही हा व्हिडिओ आत्ता फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज आहे लोकमतचं ते लाईक आणि फॉलो नक्की करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद